आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तू जे हिसकावून फ्रॉड करून मिळवलं होतंस ते काही काळ फक्त तुझ्याकडे टिकलं. मी माणसं कमवली होती ती कायम माझ्या बरोबर होती, त्यामुळे ते सगळं पुन्हा आज माझ्याकडे माझंच होत ते. नंबर वन, आता तू कुठे आहेस माहितीये? निगेटिव्ह नंबरिंग जर करायला लागलं ना तर त्यातही इन्फिनिटीच्या जवळपास कुठेतरी पोचली असत. बाय द वे, हल्ली नवीन टेंडरच्या वगैरे नोटिसेस येतात किंवा मीटिंग होतात ना, तेव्हा तुझं नाव सुद्धा निघत नाही का? लोक विसरायला लागलेत तुला ऑलरेडी. काय उरलंय तुझ्यापाशी? राहिलंय कोण तुझ्यापाशी? तुझा तो सावत्र कुत्रा. नाही नाही, कुत्रा इमानी असतो नाही का? नाही, कुत्रा नाही, सावत्र मुलगाच बरा आहे. तुझी तीच लायकी. तुझा तो सावत्र मुलगा आणि त्याचा तो हलकट बाप, दोन माणसं आहेत. अगं तुझी तुझी आई सुद्धा तुझ्याबद्दल बरं बोलत नाही. तुझी लायकी काय एकदा बघतम. तर झाल्या गेल्याचा हिशोब संपला. आता पुढचं बोलूया. तुला काय वाटत, काय होणार आहे तुझं पुढे? काय असणार आहे तुझ्या नशिबात पुढे? फ्रीडम ही इच्छा झाली, पण इच्छा वेगळी आणि पुढे काय होणार आहे याची कल्पना असणं वेगळं. तर तुला कल्पना आहे का तुझ्या भविष्यात काय घडणार आहे? मला काय माहित. मी घडवणार आहे. तू कबीर, तो ऍड्रेस आहे ना, सेव्ह केलास ना? ते लोकेशन सेव्ह करून ठेव, तिकडे रेंज नसते. तर एक वाडा आहे, पडका. आगही लागली होती मला वाटतं तिथे पूर्वी. त्या वाड्याची हिस्ट्री खूप भीषण आहे माहितीये. त्या वास्तूमध्ये राहणाऱ्या कोणालाही कधी सुख नाही मिळालं. आता तर हॉन्टेड वगैरे म्हणतात त्याला, त्यामुळे इमॅजिन कर कसा असेल तसं. आणि त्या वाड्यापासून 8-1 किलोमीटरच्या परिघात साधी चहाची टपरी सुद्धा नाहीये, त्यामुळे वस्ती वगैरे हा लांबचाच मुद्दा झाला. चारही बाजूनी असं उंच गवत वाढलेलं आहे, खूप झाड आहेत, मोठे मोठे वृक्ष आहेत, साधारण जंगलच समज. त्यामुळे ऑफकोर्स तिथे कुत्री कोल्ही येऊन जाऊन असतात, अधून मधून बिबट्याही फेरफटका मारतो असं ऐकलंय. तर हा झाला भूगोल आणि इतिहास. आता भविष्य. थोड्याच वेळात तुझं तोंड पुन्हा बांधलं जाणार आहे, डोळ्यांवर पट्टी बांधली जाणार आहे, गरज पडली तर तुला भूल दिली जाणार आहे.